शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। महाराष्ट्र में कोरोना का प्रकोप बढ़ते ही जा रहा है। रोजाना कोरोना पॉजिटिव की संख्या भी बढ़ती जा रही है, मगर कोरोना के इस दौर में सत्ता पक्ष और विरोधी पक्ष में आरोप प्रत्यारोप का दौर चल रहा है। विरोधी पक्ष नेता ठाकरे सरकार के विरोध में काला दिन मनाते हुए आंदोलन किया गया। इस मुद्दे को लेकर हमारी टीम ने राष्ट्रवादी के शहर अध्यक्ष अनिल अहिरकर से बात की तो उन्होंने कहा कि कोरोना जैसे संकट में किसी ने भी राजकारण नहीं करना चाहिए। नहीं, कोरोनाच्या महामारीमध्ये राजकारण खरंच कोणत्याही पक्षाने करू नये, कोणतीही पार्टी असो। मी ॲज अ राजकारणी म्हणून तुम्हाला सांगतो, आज आपल्या जन्मांसापुढे हा महामारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। यामध्ये काही चुका होऊ शकतात, काही निर्णय टेक्निकली मागेपुढे होतील, परंतु नुसतं त्यामध्ये रडत बसण्यापेक्षा कुठूनही चांगली सुरुवात होऊ शकते, तर ते प्रयत्न सर्वांनी करावे एकमताने मला असं वाटतं। आता कसं आहे, विरोधी पक्ष म्हटला तर त्यांना काहीतरी सर्व्हाइव्ह जिवंत राहण्याकरता काही करावंच लागते, त्यातला किमान जनता समजून गेलेली आहे। पण त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी पाहिजे विरोध करायचा, अनावश्यक विरोध आहे, याला काहीच अर्थ नाही। जे ते सर्व राजकारण करतायत आहेत, कारण की मी तुम्हाला तेच सांगतो ना, त्यांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जिवंत ठेवण्याकरता त्यांनी त्यांचा हा प्रकार आहे। अदरवाईज एवढं चांगलं महाराष्ट्रात सुरू आहे आणि जे सुरू आहे त्याला सपोर्ट करण्याचीच बाब असली पाहिजे। हे काळ्या भीती लावणे, काळे शर्ट घाला, काळे हे जे करणार आहे 22 तारखेला, त्यांनी जे जाहीर केलेलं आहे ते तो राजकारणाचा पार्ट आहे असं मला वाटतं।